मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता आहे. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये फ्रीज असेल, परंतु मित्रांनो, आपण अनुभवलं असेल की फ्रीजचा अधूनमधून वास येतो, दुर्गंध येतो. आणि हा वास, हा दुर्गंध दूर करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजेत याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा जो वास, ही जी दुर्गंधी आपल्याला घालवायची असेल तर त्याकरता आपण काय करायचं आहे. एक वाटी घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये पुदिन्याचा अर्धा वाटी रस आणि संत्र्याचा अर्धा वाटी रस हा मिक्स करायचा आहे आणि हा रस आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आपण बघू शकाल की आपल्या फ्रीजमधून येणारी जी दुर्गंधी आहे, जो वास आहे, तो बंद झालेला आपल्याला दिसेल. हा उपाय दर 8 दिवसांनी आपण करायचा आहे. यानंतर जे न्यूजपेपर आहेत, वर्तमानपत्र आहेत, असे 2 ते 3 वर्तमानपत्र एकत्र पुष्टा करा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. काय होईल बघा, जो काही दुर्गंध आहे, जो वास आहे, तो फ्रीजच्या माध्यमातून निघत आहे, तो हे पेपर ॲब्सॉर्ब करतील आणि आपल्याला सुगंधित वास हा फ्रीजमधून आलेला दिसेल. यानंतर पुढचा जो उपाय आहे, जो तुम्ही करू शकता, तो म्हणजे लिंबू. मित्रांनो, हा सुद्धा उपाय खूप जबरदस्त आहे. दर 15 दिवसाला तुम्ही ताजं फ्रेश रसरसीत लिंबू अशा प्रकारे कापून आपल्या फ्रीजमध्ये ठेवा. 15 दिवस हे फ्रीजमध्ये काम करतं आणि 15 दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा नवीन अर्धं कापलेलं लिंबू फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे आपल्या फ्रीजची सुगंधी पणा हा कायम राहतो आणि असलेली दुर्गंधी पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर बेकिंग सोडासुद्धा आपण दुर्गंधी घालवण्यासाठी, हा वास घालवण्यासाठी याचा उपयोग करू शकता. एका वाटीमध्ये बेकिंग सोडा ठेवा खुला करून आणि ती वाटी फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे सुद्धा हा वास येणारा फ्रीजचा पूर्णपणे बंद होतो. त्याचबरोबर काही खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. आपलं फ्रीज हे सतत सुरू असलं पाहिजेत, त्याला इलेक्ट्रिक सप्लाय हा नियमितपणे मिळाला पाहिजेत. बरेच लोक काय होतात की गावाकडे जाताना, बाहेर जाताना, सुट्टीवर जाताना घरातील फ्रीज बंद करतात, तर असं आपण कदापि करू नका. फ्रीज हे 24 तास सुरू असलं पाहिजेत. जर लाईट गेली अर्ध्या एका तासासाठी तर हरकत नाही, परंतु ते नेहमीसाठी सुरू ठेवलं पाहिजेत. त्याचबरोबर फ्रीजमध्ये जर दूध सांडलं असेल, भाजी सांडली असेल, तर असे पदार्थ जर सांडले असतील तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत. बेकिंग सोड्याच्या माध्यमातून सुद्धा स्वच्छ करू शकता. लिंबाच्या रसाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं फ्रीज स्वच्छ करू शकता. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापरसुद्धा करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, हा वास घालवायचा असेल तर कॉफीच्या ज्या बिया आहेत याचा वापरसुद्धा केला जाऊ शकतो. काय करायचं आहे, अशा प्रकारच्या कॉफीच्या बिया घ्यायच्या आहेत, त्या थोड्या कुचकरायच्या आहेत आणि वाटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि ही वाटी आपल्या फ्रीजमध्ये ठेवायची आहे. यामुळे आपल्या फ्रीजचा नेहमी सुगंधित वास येईल, स्मेल येईल. त्याचबरोबर महिन्यातून एकदा आपलं फ्रीज आपण स्वच्छ केलं पाहिजे. स्वच्छ करण्यासाठी लिंबू पाण्याचा वापर, लिंबाच्या रसाचा वापर आपण करू शकता. त्याचबरोबर व्हिनेगार, खायाचा सोडा याचासुद्धा वापर आपण फ्रीज स्वच्छ करण्यासाठी करू शकता. त्याचबरोबर आपल्या फ्रीजचा जर नेहमी वास येत असेल तर आपण लक्ष द्यायचं आहे की यापैकी कोणती वस्तू आपल्या फ्रीजमध्ये आहे का. आणि असेल आणि ती दीर्घकाळापर्यंत जर फ्रीजमध्ये राहत असेल तर यामुळे सुद्धा आपल्या फ्रीजचा वास येऊ शकतो. त्यामुळे टोमॅटो, गार्लिक, ओनियन, पोटॅटो, ॲव्हॅकॅडो, बेसिल, ब्रेड्स, ऑलिव ऑइल, त्याचबरोबर हनी यासारखे पदार्थ शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नका. बनानासुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नका, ॲपल ठेवू नका, ग्रेप्स ठेवू नका. तसेच ज्या काही गरम पदार्थ आहेत, भाजी असेल, दूध असेल, हे गरम असताना ताबडतोब फ्रीजमध्ये ठेवू नका. यामुळे सुद्धा फ्रीजचा वास हा येतो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर फ्रीजमध्ये जर जास्त बर्फ साठला असेल तर फ्रीजमध्ये एक बटन असतं, डिफ्रॉस्ट करायचं, ते बटन प्रेस करा आणि जमा झालेलं बर्फ हे वितळून जाईल आणि आपला फ्रीज हा पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा रिफ्रेश होईल. ज्याप्रमाणे आपण मोबाईल रिस्टार्ट करतो त्याप्रमाणे हा फ्रीज पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे वर्क करेल, तर ही काळजीसुद्धा आपण घ्या. त्याचबरोबर बाजारातून आलेला भाजीपाला हा स्वच्छ करून घ्या, क्लीन करून घ्या आणि अशा प्रकारे कॅरीबॅगमध्ये तो सेपरेट पॅकिंग करा आणि त्यानंतर तो फ्रीजमध्ये स्टोअर करा, जेणेकरून एकमेकांचा वास याला लागणार नाही आणि आपलं फ्रीज हे नेहमीसाठी सुगंधित राहील. यासाठी आपण आणलेला भाजीपाला हा कॅरीबॅगमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर काही पदार्थ एक्सपायर झालेले असतील तर ते ताबडतोब फ्रीजच्या बाहेर काढून टाका. यामुळे सुद्धा आपल्या फ्रीजचा वास हा येऊ शकतो. आणि त्याचबरोबर फ्रीजचा डोअर हा
ओपन राहणार नाही याची खबरदारी घ्या. जास्त वेळ फ्रीजचा डोर ओपन ठेवू नका, यामुळे बाहेरील जे काही जीवजंतू आहेत ते आतमध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर त्याची वाढ ही फ्रीजमध्ये होऊ शकते. आणि फ्रीजमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण ठेवलेले आहेत त्यावरसुद्धा त्याचं इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे फ्रीजचं डोर हे जास्त वेळापर्यंत ओपन ठेवू नका. या सर्व गोष्टीची जर खबरदारी घेतली तर 101% तुमचं फ्रीजसुद्धा चांगलं राहील. तुम्ही ठेवलेले पदार्थ त्या फ्रीजमधले नेहमीसाठी हायजीन राहतील, चांगले राहतील, दीर्घकाळापर्यंत फ्रेश राहतील. तसेच आपल्या फ्रीजचा कधीही वास येणार नाही. फ्रीज उघडल्याच्यानंतर फ्रीजमधून तुम्हाला सुगंध आलेला